गरीब असो किंवा श्रीमंत असो वडापाव हा पदार्थ सर्वांच्या आवडीचा विषय मुंबई ज्याप्रमाणे स्वप्न नगरी म्हणून ओळखली जाते त्याचप्रमाणे ती चविष्ट अशा वडापावसाठी देखील ओळखली जाते मुंबईत वडापाव खाणाऱ्यांची मोठी संख्या आहे वडापाव हा पदार्थ आता जागतिक पातळीवर पोहोचला असल्याने या पदार्थासाठी देखील विशेष असा दिवस नेमण्यात आलाय ज्याप्रमाणे आपण डेज साजरे करतो त्याचप्रमाणे जागतिक वडापाव दिन देखील साजरा करण्यात येतो ऐकून आश्चर्य वाटलं ना पण हो जागतिक वडापाव दिन देखील साजरा केला जातो आणि तो दिवस आजच साजरा केला जातो नमस्कार मी पूनम माय आपले स्वागत आहे पोटाची भूक भागवण्यासाठी एक वडापाव जरी मिळाला तरी पुरेसा असतो त्यामुळे वडापाव हा सर्वांच्या जिवाळ्याचा विषय राज्यात आणि विशेषतः मुंबईत हा पदार्थ प्रत्येक रस्त्यावर चौकात छोट्या स्टॉलवर विकल्याचा आपण बघतोय आणि त्याचमुळे या पदार्थासाठी तेवीस ऑगस्ट हा विशेष दिन म्हणून साजरा केला जातो एकोणीसशे मध्ये दादर स्टेशनच्या बाहेर अशोक वैद्य यांनी हा पदार्थ बनवून त्याला एक वेगळी ओळख दिली बटाट्याची भाजी आणि पोळी खाण्याऐवजी त्यांनी हीच बटाट्याची भाजी सण्याच्या पिठामध्ये म्हणजे बेसन मध्ये तळून त्याचा वडा बनवायला सुरुवात केली ज्यानंतर सत्तरच्या दशकातील गिरणी कामगारांनी आपल्या पोटाची भूक भागवण्यासाठी याच वड्यांचा आधार घेतला आणि त्यानंतर या वडापावने पोटातून थेट लोकांच्या हृदयात स्थान मिळवलं हा चविष्ट पदार्थ केवळ भारतापुरताच मर्यादित राहिलेला नाहीये याने जगभरातील लोकांना आपलं फॅन देखील कारण काही महिन्यांपूर्वी अमेरिकेचे राजदूत एरिक हे भारतात आलेले होते आणि त्यांनी चक्क वडापाववर ताव मारलेला आपण त्यावेळेस पाहिलेले तेवीस ऑगस्ट दोन हजार एक रोजी धीरज गुप्ता यांनी वडापावचे भारतीय बर्गरमध्ये रूपांतर करून जम्बो वडापाव फुडचेन सुरू केली त्यामुळे नऊ शहरांमध्ये असलेल्या जम्बो वडापावच्या त्यांच्या शाखा जागतिक वडापाव दिन साजरा करू लागला आणि त्याचमुळे इतर वडापाव विक्रेते देखील त्यांचे अनुकरण करायला लागले आणि तेवीस ऑगस्ट हा दिवस वडापाव दिन म्हणून साजरा करू लागले राज्यात आणि विशेषतः मुंबईमध्ये वडापाव मिळण्याची अनेक प्रसिद्ध अशी ठिकाणं आहेत त्यामुळे प्रत्येक मुंबईकरांना चविष्ट झणझणीत असा वडापाव कोणत्या ठिकाणी मिळतो हे तर माहीतच असतं सध्या अनेकांनी वडापावची गाडी टाकून रोजगाराला सुरुवात केलेली आहे मुंबईत वडापावच्या व्यवसायासाठी मराठी तरुणांनी लढा सुद्धा दिलेला होता दाक्षिणात्य खाद्यपदार्थांचा निषेध करण्यासाठी वडापावचा प्रचार सुरू करण्यात आला आणि मराठी तरुणांच्या या वडापाव प्रचाराला शिवसेनेने पाठिंबा दिलेला त्यामुळे आकाराने लहान असणाऱ्या या पदार्थाची कीर्ती तशी फार मोठी आहे आणि म्हणूनच आज अनेक कार्यालयांच्या कॅन्टीनमध्ये शाळांच्या कॅन्टीनमध्ये वडापाव या पदार्थाला कायमस्वरूपी जागा मिळाली आहे त्यामुळे तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या आवडते वडापावचे ठिकाण कोणतं याबाबत आम्हाला नक्की कमेंट करून कळवा आमच्या फेसबुक इंस्टा आणि ट्विटर पेजला लाईक करायला विसरू नका आणि इतर महत्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आपण आमच्या माय महानगर डॉट कॉमला लॉग इन करा आणि त्यासोबतच हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका